मोठी मार्जिन च्या आपण वारसदार आहोत आणि आज क्रिकेटच्या मैदानावरती कशा पद्धतीने लढायचं आहे हे मात्र तुम्हाला एक खेळाडू नक्कीच शिकवतील। तर बिन खऱ्या अर्थाने अजून एक दुहेरी एक योग या ठिकाणी आपण पाहतोय। मॅडम वार्षिक तपासणीची नोटीस फिरली का हो? अजून तरी काही नोटीस फिरलेली नाहीये, बघूया। पण आपली तयारी सगळी झालेली आहे, आली सूचना की आपण त्याची सगळी माहिती देऊ। हो ते परीक्षेचं काही खरं नाही, मुलाने अभ्यास केला होता की नाही काय माहित, वेळेच्या आधीच पेपर देत होती। माझ्या वर्गातली तर चार मुलं परीक्षेलाच आली नाही, कारण ऐकाल तर धक्काच बसेल। काय कारण होत? एक दिवस सुट्टीचा रविवार मिळतोय, आम्हाला रविवार नसतो का? काहीतरीच त्यांचं, त्यांना मॅच महत्वाची, परीक्षा नाही महत्वाची। ए बाजी आवरलं का तुझं? हो सर आवरलं माझं, आता निघतोय मी पण। बरं बरं सर ठीक आहे, माझी एसटीची वेळ झाली, मी निघते। इकडे जरा बोलायचं तुझ्याशी। अरे हे मी काय ऐकतोय, तुझं गाव खूप चर्चेत आहे। होय सर, अहो आमच्या गावामध्ये सरपंच आणि पोलीस पाटील चषक आहे ना। अरे ते नाही म्हणत मी। मग ते भूत बंगल्याचं काय? भूत बंगला आमच्या वाडीला फार मोठा इतिहास आहे सर। काय सांगू सर तुम्हाला, त्या भूत बंगल्यानं आमच्या संपूर्ण वाडीला हैराण करून सोडलंय। हो खरंच सांगतोय की काय? अहो खोटं कशाला सांगू, वैतागलोय आम्ही, वैतागलोय त्या भूत बंगल्यामुळं। अरे तू शिकला सवरलेला, भूता केताच्या गोष्टीवर कसला विश्वास ठेवतोस तू? सर ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय त्यालाच काय ते कळतं, तुम्हा लोकांना बोलायला काय जात आहे। हो लय डेंजर अवस्था आहे हो आमच्या वाडीची, लय डेंजर अवस्था आहे। तू प्रत्यक्ष पाहिलंस? मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले सर, स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय। अहो भूत बंगला आमच्या घरा समोरच आहे। मग विचार करा, भूत बंगला समोर असल्यावर मला किती त्रास सहन करावा लागत असेल। सर मी कसा बसा वाचलो त्या भूत बंगल्यातून, वाचलो एकदाचा। अरे पण तो म्हातारा कोण होता? माझा आजा। चल रे सुद्या, चल लवकर। क्रिकेटच्या मैदानावरची एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, कालपासून या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। दापोली तालुक्यामधले अनेक तारे सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थिती लावताना देखील पाहायला भेटत आहेत। सुद्या भाऊ, सुद्या भाऊ खाली उतरव, सुद्या भाऊ, सुद्या भाऊ खाली उतरव। अरे काय गप्प बसतो का इथे, पांढरे मारून मारून जीव चाललाय माझा, आणि तुला काय मजा येते? जोरात चालवा आता, बस बस। हो तुमच्या गड्ड्या मचणार। ए सुद्या आता इथंच उतरवी ना, हा सरळ निघून जाईन मी। नको 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 नको, चल सरळ येडा कुठला। काय झालं सायकल ना,
अरे देवा अहो बाजी काका तुम्ही पंक्चर झाला. ए सुद्या कानफडा देऊ का तुझ्या. अहो तुमचा टायर पंक्चर झाला. अरे हो टायर पंक्चर झालाय काय करावं. भंगारात पण कोण घेणार नाही. भंगारात पण कोण घेणार नाही. हा अरे माझ्या सायकल वरन शाळेत येतो जातोस आणि माझ्या सायकलला भंगार म्हणतोस काय. थांब आता ये पुन्हा घेणारच नाही तुला सायकलवर. हा उतर खाली उतर उतर. अरे उतर उतर ना. अरे पंक्चर झाली सायकल उतर. उतरणारच नाही. उतरत नाही उतर. उतरत नाही उतरत नाही उतरत नाही उतर उतर उतर. आता चल चालत चल चालत. तुझी मॅच आहे. आता कसं वाटतंय बघ. चल चालत चल चालत. मॅच आहे तुझी ना. चालत चल चल चल. अरे हो हो थांब 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 थांब. किती काही करतोस रे. ठीक आहे ठीक आहे तुझी बॅग जा पळ. तुमची सायकल भंगार झाला. भंगार कोणी पण घेणार नाही. भंगार वाला पण घेणार नाही. भंगार भंगार. हां उद्या तुझ्या आईला नाव सांगतो. माझ्या सायकलला भंगार म्हणतोय. वारे वा काय रे बाजीदा काय झालं. अरे काय नाही एकसारखी सायकल पंक्चर होती. काय करावं आता. अरे किती भंगार झाल्या सायकल ती. घे कधी नवीन दुसरी. एवढा बँकेत पैसा ठेवून काय करणार आहेस रे बाबा. आता गप बसतो का तू. हां सगळे पैसे खर्च करू आणि भीक मागत फिरू का रे. ओ भाजी शंकर काय रे काय म्हणतोस. अरे कामाचं काय आलं असलं का. अरे हो पैसे हवेत ना तुला. अरे हे काय नाही सकाळच्या पैसे काढून ठेवले बघ त्याचे 500 रुपये. मी आता जात नाही. हा काय निघालो सायकल ठेवतो चाललो मी. ठीक आहे ठीक आहे. अहो सुधीरची आई म्हातारी एकटीच दिसते आणि दोन मुलं पण दिसतात सोबत. नशीब यांचं पहिली रात्र तरी गेली बिचाऱ्यांची. आजची रात्र कशी जाणार. लय चिंता वाटते. का आज काय वेगळं आहे. आज आमोशीची रात्र आहे. आजा बाबा झोपू नाही देणार. अरे देवा पण त्यांना भीती कशी वाटत नाही. मुंबईतली लोक आहेत ती. त्यांचा भूताकेदार विश्वास नाही बसत. हो कळलं कळलं. पण आई या मुलांना भीती कशी वाटत नाही. ए ते सगळं सोडा. पण बंगला ना एक नंबर दिसतोय हा. अरे संत्या तरीही कोणी विकत घेत नव्हतं. विकत घेले येता पण पळून जाता. बंगल्यातला आजा बाबा त्यांना पळवून लावत होता. डेंजर परिस्थिती आहे बाबा. कळलं कळलं. पण मी काय म्हणते कोणाला बंगला ऐकला काय कळलं का. भूतकराची माणसं कधी खरं सांगतायत का. नारायणला विचारावं तर बघावं तेव्हा पिऊन पडलेला असतो. पण नारायणला कशी भीती वाटत नाही. अहो भीती वाटायला शुद्धीत असायला पाहिजे ना. अरे पोरांनो तुम्हाला मॅच खेळायला जायचं नाही वय. अरे अर्धी मुलं तर केव्हाच पोहोचली मैदानावर. पण एक मात्र खरं जो जिंकल त्याला कोंबडा लावलाय. कोंबडा जो जिंकल ना त्याचा कोंबडा. अरे पण येड्यांनो ती मोठ्या पोरांची मॅच आहे. खेळून नाही देणार तुम्हाला. आम्ही दरवेळेस जातो तिथे. हो पण भांडू नका म्हणजे झालं. ए चला रे बघतोय के गाला. वय तू बघणार वय. अरे तुझा जीव बघ. फुंकर मारली तरी उडून जाशील. आणि हो खेळताना जरा डोकं बिक सांभाळा नाही तर पुन्हा डोक्यावर पडशील. ए चला रे पोरांनो खेळायला. ए चला रे. हो सुधीरची आई चला आम्ही निघतो. लय कामं पडले आहेत. तुम्ही येता का. नाही मी थांबते. ह्यांची काही जेवणाची ऑर्डर मिळते का ते बघते. बरं बरं आम्ही निघतो येतो. हिंदवी स्वराज्याचं एकमेव स्वप्न साकार झालं तर राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषांनी या हिंदवी स्वराज्याचं एकमेव स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या छाव्यानं या हिंदवी स्वराज्याचं एकमेव स्वप्न सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये मनु मी तुझ्या आधी उठलो. माझं सगळं बघून झालंय. दादा तू काय करतोय. ही गाडी काल अचानक कशी काय चालायला लागली ना तेच बघतोय. बॅटरीवाले गाड्या आपोआप चालतात. अरे पण एकात काहीच नाहीये. अरे कोरानो काय चाललंय इथं. आज नाश्ता तयार आहे. चला काहीतरी खाऊन घ्या. आजी काय केलं नाश्त्याला. आता जे बनविलं आहे ना ते मुकाट्याने खाऊन घ्यायचं.
तर ड्रायव्हर मामा आला ना की बघू काय करायचं ते. ए आजी, तू कशाला करतेस? गावात कोणीतरी दोन दिवसांसाठी जेवणाच्या हेल्पला भेटतं का बघ ना. अरे गावातली माणसं एकमेकाशी बोलत बी नाहीत, चितोंड फिरवून निघून जातात, कुणाला विचारणार. आजी मी ऐकलंय कोकणची माणसं साधी भोई, काजात त्यांच्या भरली शहाळी. अरे काय नाही, काय शाळी बिळी काय नाही, एक नंबरची खडूस माणसं आहेत, काटेरी काटेरी. बरोबर आहे आजी, बाहेरून काटेरी फणस आतून गोड गऱ्यांसारखी. ए सशा, मला काय बी गोड गऱ्यासारखी वगैरे वाटत नाही. हा हा आजी चल तिकडे आपण फोटो काढूया. तुमचे आई बाबा आले की मग फोटो काढा. हा आधी फोटो बा मग फोटो बा. आजी मला तुझ्यासोबत पण फोटो काढायचा. नक फोटो मध्ये मी लई म्हातारी दिसते. बाबू कतरीना कापड घालत नाही, तसं फोटो काढून काय होणार आहे. येडी हाय का.